नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आता आपण बघूया आजच्या दिवशी टायटन वरती मी काय व्हिडिओ बनवायला घेतला आहे. टायटनचा मी स्टॉक दिला होता आणि तिथे सांगितलं होतं की तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डलचं महत्व काय असतं. 2 हप्ते झालेले आहेत आणि शूटिंग स्टार कॅन्डल बनल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल आणि टायटन स्टॉक मध्ये ती बनलेली आहे तर आता काय करायचं, बरोबर. हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर बघा, मी तुम्हाला परत एक करतो, आय बटन मध्ये देतो. याच्यावरती तुम्हाला हे पण समजेल की खरोखर शूटिंग स्टार वरती काम सुद्धा कसं करायचं हे समजेल. पण आता एक अजून पॅटर्न बनतोय, आता पुढे घ्या त्या पॅटर्न वरती तुम्ही कसं काम करायचं ते बघूया. हा आला टायटन. या टायटन वरती मी तुम्हाला इथे एक सूचना करून ठेवली होती की शूटिंग स्टार कॅन्डल बनले आता आपण काय करू शकतो आणि याच्या खाली ज्यावेळी कॅन्डल क्लोज होणार त्यावेळी काय होईल. कॅन्डल क्लोज झाली, रिट्रेसमेंट मिळाली आणि त्याच्यानंतर खाली आलेला आहे. आता जिथं आहे तिथे एक मोठा सपोर्ट सुद्धा आहे, पण या सपोर्टचं काय, या सपोर्टच्या खाली जाणार की सपोर्टच्या वरती जाणार हे तुम्हाला नक्की समजणार असेल तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार. याच्यावरती एक पॅटर्न बनतो आणि पॅटर्न तो तुम्हाला दिसतो आहे, मी तुम्हाला दाखवतो त्या पॅटर्नवरती तुम्हाला काय होऊ शकतं. पण याच्या अगोदर तुम्हाला एवढंच करायचंय, जर का तुमच्याकडे स्टॉक असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला निघून जाण्याची घाई करायची अजिबात नाही. का निघून जायचं नाही याचं मी कारण सांगतो. समजा तुम्हाला इथे सांगितलं मी हा पॅटर्न बनलेला आहे, हा ब्रेकआउट होणार मग खाली जाणार, त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, बाय करायचं आहे, सेल करून बसायचं नाही. कारण मी हे जेवढे पण स्टॉक देत असतो तर स्विंगसाठी देत असतो, बरोबर. आता इथे तुमच्याकडे एक मोठा सपोर्ट आहे, या सपोर्ट वरती मी काय सांगणार, तुम्ही बाय करा. इथे बाय करा 29 ते 29 2929 ला बाय करा म्हणून मी सांगणार, सेल करा म्हणून सांगणार का तर नाही सांगणार, बरोबर. याच्या पुढे आता आपला एक आहे, आपल्याला टार्गेट किती मिळालं. जर का कोणी फ्युचर मध्ये काम केलं असतं तर 1 महिन्यामध्ये आपल्याला 177 पॉइंट मिळालेले आहेत, म्हणजे कॅन्डल वरती सुद्धा काम होतं. आता या कॅन्डलस्टिक तुम्हाला जर बघायचे असतील तर सर्वच पडलेले आहेत युट्यूबमध्ये, प्लेलिस्ट मध्ये तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे समजवलेलं आहे आणि याच्यावरती मी व्हिडिओ बनवला सुद्धा आणि चांगले पैसे मिळाले. जर कुणी रिस्क घेतली असेल फ्युचरमध्ये काम करायची, कारण मी कुणाला फ्युचर आणि ऑप्शन मध्ये काम करायला देत नाही, मी फक्त स्ट्रॅटेजी बनवतो, एवढी जबरदस्ती करायची गरज नसते, बरोबर. आता मला फक्त एकच इथे करायचं आहे, एक पॅटर्न जर का ब्रेकआउट झाला तर मग मात्र मार्केट अजून तुम्हाला खाली घेऊन जाऊ शकतं आणि खालचे लेवल असणार आहे 2797 म्हणजे 2800 पर्यंतची, इथे सुद्धा तुम्हाला बायच करायचं आहे. तर हे पॅटर्न तुम्हाला दाखवायच्या अगोदर आज कोणी आपल्या बरोबर नवीनच व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. येणारे सर्वच व्हिडिओ तुमच्यासाठी असतील, काही शिकण्यासाठी असतील, काही पैसे कमवण्यासाठी असतील. आणि आता बघूया हे पॅटर्न आहे आपल्याकडे बेरिश हेड अँड शोल्डर पॅटर्न, बरोबर. आता हे बेरिश हेड अँड शोल्डर पॅटर्न बनल्याच्या नंतर काय होतं, मला वाटतं बेरिशचा मी पॅटर्न तुम्हाला दिलेला नाही, बुलिशचा दिलेला आहे आणि बुलिश वरती काम कसं होतं ते काल शिकवलेलं होतं. आता बेरिश वरती काम कसं करायचं पुढचा व्हिडिओ लवकर येणारच आहे, त्याच्यासाठी तुम्ही इथे बघू शकता. इथून जर का ब्रेकआउट मिळाला तुम्हाला 2929 खाली जर ब्रेकआउट मिळाला, ब्रेकआउट कसा मिळावा लागतो तर ब्रेकआउट असा मिळायचा. ब्रेकआउट कसा मिळतो, एक कॅन्डल खाली बनते, दुसरी कॅन्डल पुन्हा खाली बनते, पुन्हा एक तिसरी कॅन्डल खाली बनते आणि त्याच्यानंतर ही एक रिट्रेसमेंट मिळते आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट होतो, त्यावेळी तुम्हाला काय होणार, सेल होतो. तोपर्यंत ब्रेकआउट होत नाही, कारण हा बघा इथे ब्रेकआउट झालेला नाही म्हणून तर तो वरती गेला. याच्यासाठी ब्रेकआउट मिळणं गरजेचं असते, कदाचित एवढंच टार्गेट देऊन तो वरती सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे काय करायचंय, 2929 ला बाय केल्यानंतर 2728 वरती सुद्धा बाय करायचाच आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही फक्त त्याच्यामध्ये पैसे तुमचे वाढवत जायचं आहे. एकात दुसरं एकत्र सर्व घ्यायचे नसतात, कसे घ्यायचे असतात ते स्विंग स्ट्रॅटेजी मध्ये शिकवलेलं आहे आणि स्विंग स्ट्रॅटेजी 5व्याच हप्त्यामध्ये मी
व्हिडिओ बनवून दिलेला आहे तुम्हाला रे. एक डेली बेसिस वरती हा चार्ट बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला मला असं वाटतं की ब्रेकआउट झाला तर 2800 पर्यंत जायला हरकत नाही टायटल. त्यामुळे तुम्ही याच्यावरती नजर ठेवायला हरकत नाही. येणाऱ्या दिवसासाठी हा स्टॉक खाली आलाच तर तुम्हाला बायची अपॉर्च्युनिटी कुठे मिळणार हे समजलेलं आहे. मित्रांनो, आजच्या दिवशी आपण इथेच थांबू. धन्यवाद.